सावली तालुक्यातील लोंढोली येथील श्रीनिवास रामदास पुल्लुरवार वय 45 याला मूलच्या उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी 14 ऑगस्ट 2018 आदेशानुसार तडीपार केले आहे. श्रीनिवास रामदास पुल्लुरवार हा व्यक्ती सावली तालुक्यातील लोंढोली गावात वास्तव्यास राहून मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री करीत होता, त्यामुळे शांतता व सुव्यवस्थेला धोका निर्माण झाला होता. श्रीनिवासवर पोलिसांनी विविध गुन्हे देखील दाखल केले होते, मात्र तरीही श्रीनिवासच्या वर्तनात सुधारणा झाली नाही. ही पार्श्वभूमी लक्षात घेता सावली पोलिसांनी श्रीनिवासला तडीपार करण्याचा प्रस्ताव तयार केला व तो मूलच्या उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडे सादर केला. सावलीचे पोलीस निरीक्षक धुळे यांनी यासंदर्भात पाठपुरावा केला. त्यानुसार मूलच्या उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी 14 ऑगस्टला श्रीनिवास पुल्लुरवार याला तडीपार करण्याचे आदेश काढले. त्यानुसार श्रीनिवासला चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाई, नागभीड, ब्रह्मपुरी, सावली, मूल, पोंभुर्णा, गोंडपिपरी या तालुक्यातून व गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी आणि गडचिरोली तालुक्यातून तडीपार करण्यात आले आहे, त्यामुळे अवैध दारू विक्रेत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. योगेश रामटेके, जय विदर्भ न्यूज, सावली. श्रीनिवास पुल्लुरवार राहणार लोंढोली हा दारू विक्रेता असून सदर दारू विक्रेत्यास दारू विक्रीचे असंख्य गुन्हे दाखल आहेत, त्यामुळे 14 ऑगस्टपासून त्यांच्यावर दारू विक्रीचा आळा घालण्यासाठी तडीपारीची कारवाई करण्यात आलेली आहे. त्याला गडचिरोली चंद्रपूर या जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेला आहे. आता इतर असंख्य दारूवाल्यांना सुद्धा याचप्रमाणे कारवाई करून दारूबंदीस आळा घालण्याचे आम्ही प्रशासनाने प्रयत्न करीत आहोत.